मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनल मध्ये। हे जे तुम्हाला शेड दिसतंय ना, हे बॉयलर पक्ष्यांचं आहे। पण काय झालंय की पक्षी हे 42 दिवसाचे आहेत, पण ह्यांना हिट स्ट्रोकचा जास्त प्रॉब्लेम झालाय। काल तर ह्या पक्ष्यांची जवळपास 10-12 पक्ष्यांची मर झाली होती, व हिट स्ट्रोकचा जास्त प्रॉब्लेम लागला। त्यासाठी मी ह्याच्यावरती ना तुम्हाला हे जी पाईप दाखवतो, ही 6 इंची ठिबक पाईप आहे। बघा, ठिबकची म्हणण्यापेक्षा ह्या त्यात स्प्रिंकलर टाईप, म्हणजे ह्याच्यामध्ये होल पाडलेले आहेत। ही 6 इंची जी लबरी त्याला होल पडलेली पाईप आहे, ह्याचं असं फवारं टाईप पाणी बाहेर निघतं ह्याच्यात पाणी सोडल्यानंतर। ही पाईप आहे ती आपण पत्र्यावरती मधून हे करणार आहे, मधून जी टोपी दिसते ना तुम्हाला तिथून। आता ह्याच्या आधी मी पाईप टाकलेली, ही जी पाईप दिसते ना ही मागच्या वर्षी टाकलेली, पण काय झालं उन्हानं वगैरे खराब झालेली, त्यामुळे ही डबल आता आपण पाईप टाकत आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ करायचं एकच सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला सांगतो, ही पाईप जी भेटते ही जवळपास 400 फूट भेटते, 400 फूट हे 700 रुपयाला, म्हणजे खर्च काहीच नाही, खूप कमी पैशामध्ये। ही जवळपास मी 180 फूट ह्याच बंडल मधून मागच्या वर्षी पण वापरलेली आणि ह्या वर्षी राहिलेली वापरणार आहे, आणि खूप चांगला रिझल्ट आहे। कारण वरून जर आपण पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर काय होतं की ती स्प्रिंकलर टाईप मध्ये तुम्हाला दाखवणार कसं फवार वगैरे निघतात, तशा टाईप मधले फवार निघतात आणि पाणी पत्र्यावरून खाली जातं, आणि खाली लागल्यानंतर वारं लागल्यानंतर ना पक्ष्यांना एसी टाईप मध्ये थंडगार हवा लागते, आणि पाणी फवार पण खूप लहान आपलं फॉगर मधनं येतात ना, अशा टाईप मधलं फवार येतात, खूप चांगला फायदा होतो। तर आपण ही पाईप बसवत आहे, ही जी तुम्हाला दाखवतो ही जी पीव्हीसी पाईप आहे ना, ही खालून आलेले डायरेक्ट विहिरीतून पाणी आलेलं आहे। विहिरीमध्ये 1 इंच आपली पाणबुडी मोटर लावलेली आहे, त्या मोटरतून पाणी येतंय। बघा, ह्याला आपण हे पाईपचा जर आकाराचा विचार केला, 6 इंची पाईप आहे, तर हे आपण पाईप बसवतो आणि पाईप बसवल्यानंतर कसा इफेक्ट किंवा किती भारी चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे। आता हे कसं झालं, थोडं ह्याच्यामध्ये पाणी लागतं तुम्हाला, पाणी जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर खूप चांगला फायदा होतो। पण काय होतं, ही जर तुम्ही लावलं नाही पाईप, जर लावलं नाही तर ही स्ट्रोकचा भरपूर प्रॉब्लेम येतो। काल मग आमचे एक जवळपास 2-2.5 किलोचे पक्षी आहेत, एका दिवसात 10 पक्षी मेले, काय आपल्याला काय ऑप्शनच निघत नाही, त्यासाठी वरून पाणी चालू केलेले आहेत। पक्षी हे 40 दिवसाचे आहेत, तर मी पाईप कशी पसरतो वगैरे हे तुम्हाला दाखवतो, आणि त्याच्यानंतर ही तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं वगैरे पाणी वगैरे किंवा पक्ष्यांमध्ये कसा रिझल्ट दिसतो ते बघू आपण आता। तर मित्रांनो, आपण ही जी पाईप दिसते तुम्हाला वरून मधून पत्र्याच्या मधून दोन्ही साईडच्या बरोबर मधून पाईप पसरलेले आहे। बघा, पूर्ण कडेपर्यंत हे झाले। मी एक बंडल आणला होता, ते टोटली मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण दोन म्हणजे पुरलेला आहे। जवळपास तुम्हाला सांगतो 400 फूट बंडल हे 700 रुपयाला, 6 इंची पाईपच आहे। ही प्लॅस्टिकचीच पाईप आहे, ह्याला फक्त त्यांनी होल पाडलेले आहेत। काय होत नाही, ह्याच्यात उन्हामध्ये सर्वसाधारण 1 वर्ष तरी ही पाईप टिकू शकते। ही मागच्या वर्षीची पाईप काढून आता आम्ही डबल दुसरी पाईप टाकली, आणि तुम्ही मधून मधून ह्याच्यावरती मध्ये काहीतरी ठेवायचं, जेणेकरून पाणी नसेल तेव्हा ही पाईप उडून जाऊ नये, अशा टाईप मधलं काहीतरी ठेवायचं मध्ये, जेणेकरून उडून जायला नको। ही मागच्या वर्षीची पाईप आहे, बघा कुठंतरी होल पडले आहेत वगैरे म्हणून आम्ही काढून टाकले नाही, आता ह्या वर्षी नवीनच टाकलेले, अशा टाईप मध्ये पूर्ण कडेपर्यंत पसरलेले, खूप चांगला रिझल्ट मिळतो। आणि तुम्हाला सांगतो, टेम्परेचर पावसाळा आहे, पक्ष्यांना पावसाळा आहे का उन्हाळा आहे हे समजत नाही, करू कंटिन्यू वरून पाणी राहतं। आणि तुम्हाला सांगतो खूप, आणि साईडनं जर हवा लागली, थंड हवा लागते, वरून पाणी पडतं, पत्रा थंड असतो, एसी टाईप मध्ये तुम्हाला पक्ष्यांना फील होतं, एवढं टेम्परेचर मेंटेन होतं, खूप चांगला रिझल्ट आहे, हिट स्ट्रोकचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही। आता मला थोडासा लेटच झालाय पाईपलाईन पसरायला, पण बघूया आपण कसं रिझल्ट आहे वगैरे।
काल जवळपास 10-12 पक्षी मेलेले आहेत, अशा टाईप मधले मी पाईप पसरले। तर आता बघू आपण पाणी सोडून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा रिझल्ट आहे। ते पाणी चालू करायला लागलेलं आहे, तर पाणी चालू केल्यानंतर कसं तुम्हाला रिझल्ट दिसतो किंवा कसं पाणी येतं ना ते पण दाखवणार आहे। कॉक चालू केला बघा, पाणी हळूहळू यायला लागलं ह्याच्यामध्ये। तर मित्रांनो हे पाणी चालू केलेलं आहे, बघा पाणी कशा पद्धतीनं पाणी येत आहे ते तुम्हाला दिसतंय। तुसार असं लहान लहान तुसार ना येतात, आणि पत्र्याच्या बघा प्रत्येक पानातून पाणी जातं हे तुम्हाला दिसतंय। हे सगळ्यातून पाणी गेलं, काय होतं ह्याला थंड हवा लागली, तर हवा लागली, थंड हवा लागल्यानंतर ती थंड हवा पक्ष्यांना लागते आणि टेम्परेचर मेंटेन करण्यात खूप मदत होते। पत्र्याच्या पूर्ण सगळ्या ह्याच्यातून पाणी गेल्यामुळं ना पत्राही थंड होतो, खूप चांगला रिझल्ट आहे। ह्याचा प्रेशरही तुम्ही कमी करू शकता, प्रेशर अजून वाढवावा येतो, प्रेशर कमी पण करता येतो। हे बघा कशा पद्धतीनं हे केलेलं आहे तुम्हाला दिसतंय, त्याचा प्रेशर वाढवला का अजून जोरात पाणी येतं, प्रेशर कमी केला का अजून कमी होतं। विहिरीतून मी पाईपलाईन एकची आपली पानबुडी एकची मोटर विहिरीतून लावलेली आहे आणि त्याला डायरेक्ट जोडलेलं मी तुम्हाला कसे दाखवले कशा पद्धतीने जोडलेलं आहे। अशा पद्धतीनं पाणी जाते, पत्रा थंड राहतो, त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्यास खूप चांगली मदत होते, पक्ष्यांची मर होत नाही। याच्यामध्ये थोडस पाणी वाया जातं बरं का, तुम्ही ह्याच्यासाठी पण जुगाड करू शकता। पाणी वाया जाते म्हणून खालच्या साईडनं जरी तुम्ही पत्रा पाईपलाईन केली आणि ते पाणी डायरेक्ट विहिरीत सोडलं तरी होऊ शकतं। आता हे शेवटचे 2-4 दिवस आहे पाणी तेवढं चालू करणार आहे कंटिन्यू, काय सुरुवातीच्या काही दिवसात लागत नाही, नंतर नंतर हे होतं। तर मित्रांनो आपण खाली येऊन दाखवतोय तुम्हाला, ऍक्च्युली पाणी वरून स्प्रिंकलर चालू केलं पाणी कसं खाली येत आहे ते बघा। असं पाणी येत आहे ना, ह्याला वारं लागलं का थंड हवा जाते, त्यामुळे पक्ष्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप चांगलं हे होतं। फक्त हे तुम्हाला सांग, 400 फूट पाईपची 700 रुपये किंमत आहे, 1.25 इंचीची पाईप आहे, प्लॅस्टिकची खर्च नाही, खूप कमी खर्चामध्ये होतं। आणि तुम्हाला सांगतो आज मी काल 10-12 मर झाली होती, आज मरही होणार नाही तुम्हाला एवढं सांगतो। पक्षी किती आता बसलेले सगळे, टेम्परेचर जास्त झालं होतं, आता बसून खायला लागले बघा, म्हणजे टेम्परेचर लगेच मेंटेन होतं, थंड हवा लागले, अशा टाईप मधलं नियोजन करा। हे नियोजन तुम्ही शेळ्यांसाठी पण करू शकता, शेळ्यांसाठी कसं की ज्या ठिकाणी तुमच्याकडे जास्त जर टेम्परेचर असेल, जसं की मराठवाड्यात वगैरे बीड लातूरच्या ठिकाणी जास्त टेम्परेचर राहतं, अशा ठिकाणी एकतर फॉगर लावू शकता आतून, नाहीतर वरून असं स्प्रिंकलर लावलं तरी काय अडचण नाही। किंवा तुम्ही रेशीम उद्योग जर करत असता तिथं जरी केलं असतं तरी पण काय अडचण नाही, अशा टाईप मधलं तुम्ही करू शकता। बघा किती चांगल्या पद्धतीनं पाणी पडत आहे, खूप चांगला रिझल्ट आहे। आणि हे शेवटच्या आठवड्यात करायला लागतं, तुम्ही म्हणसाल की पक्ष्यांना कंटिन्यू पाणी चालू ठेवायला लागतं का, असं नाही। शेवटच्या एक आठवड्यात साईज जास्त आलेली असते आणि त्यावेळेस हीट जर वाढली तर हीट मरण्याचं पक्षी मरण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शेवटचा 8 ते 10 दिवस तुम्ही पाणी चालू ठेवलं तर खूप चांगला रिझल्ट आहे। तर आपण आज जाऊन पण हे बघणार आहे की कशा पद्धतीने पक्ष्यांची आता हवा लागते वगैरे कसं होत आहे ते पण तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही शेळ्यांसाठी करू शकता, पण मला असं वाटत नाही की शेळ्यांना एवढी गरज असते, एवढं करावं लागते। तरी बघा आता बघतो आपण, खूप चांगली थंड हवा लागते, काही प्रॉब्लेम नाही। असं एसी मध्ये असल्यासारखं पावसाळ्यात पाऊस पडल्या पाऊस सुरू असताना जशी थंड हवा लागते ना तशी थंड हवा लागते, बघा काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगल्या पद्धतीनं पक्षी खातात। तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता, खूप चांगला फायदा होतो। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।